महाराष्ट्र शासनानं विशेष मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय केला. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि अपघात नियंत्रणासाठी 2,240 कोटी रुपये ह्या जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार हे टिकलं. या प्रकल्पात 3,200 कोटी रुपयाचा असून 30% म्हणजे 960 कोटी रुपये राज्य शासन त्यात उपलब्ध होते. 30% या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्याच्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना आपल्याला वापरता येईल. त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच कंट्रोलमध्ये आणता येईल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला वापरावं. पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी GIS औद्योगिक माहिती प्रणाली प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल त्यासाठी पण खर्च केला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी हे राबवण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिली. हा निर्णय सर्वांच्या कॅबिनेटला सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात 7 धरण योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ सिंचनमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती. कारण एका गावामध्ये अर्धं गाव पाणी म्हैसाळचं पिते आणि अर्धं गाव पाणी पिऊ शकत नाही कारण धरण योजनेमध्ये लागल्यामुळं. त्यामुळं बाजूल पाणी गेल्यानंतर त्या शेतशेताला पाणी मिळत नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून धरण योजनेचं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे मंत्रा धावण्याचे प्रयत्न करत होते. त्याचाही निर्णय आज शासनाने केला. त्यामध्ये पैसा असेल, नरवाड असेल, बेडक असेल, बोलवाड असेल, टाकडे असेल, मालगाव असेल आणि वट्टी असेल त्या टोटल ह्या 7 गावाच्या धरण योजनेचा आज उठाव केला आणि त्याला मैसाळच्या अंडरकक्षेमध्ये घेतलं गेलं. त्यामध्ये 2,670 हेक्टर शेती हे ओलीखाली येणार आहे हे आपल्याला सांगायला मला खूप अभिमान वाटतो. पोलीस पाटलांची एक खूप मागणी होती की पोलीस पाटला होत आम्ही गावची जिम्मेदारी आम्ही करतो सगळं करतो पण आमचा पगार 6,000 रुपयाचा आमचा पगार वाढवावा. पण शासनानं त्यांचा पगार 15,000 रुपये केला. त्याचे निर्णय त्या शासनाने घेतला. अशा शिबिकांना राज्य शासनाकडून 5,000 रुपये मानधनाची वाढ त्यांची आपण त्यांना वाढ केली. त्या पद्धतीनं 2023 पासून ती देण्यात येईल. ती वाढ इफेक्ट फ्रॉम 2023 तेव्हापासून ती देते. त्यामध्ये आता मे जून जुलैपर्यंत पाऊस येतो. जुलैपर्यंत पाऊस येत असताना जो आपल्याकडं कोयनेमध्ये आणि वाणामध्ये जो स्टोअर टँक पाण्याचा साठा आहे तो साठा जी उपलब्ध आहे त्या उपलब्धीमध्ये आपणाला प्लॅन तयार करून आपणाला पाणी आपल्याला टिकवायचं आहे. त्यासाठी नंतर नाही पाणी टिकलं तर आम्ही देवेंद्र भावना ते मंत्री आहेत देवेंद्र भावना आम्ही विनंती केली जर हे पाणी पडत असेल तर 11% जे विजेसाठी आपण पाणी वापरणार आहात ते पाणी आपण वीज विकत घेऊ शकतो. पाणी विकत घेऊ शकत नाही तर हे 11% जे पाणी आहे TMC 11 TMC पाणी आहे हे पाणी आम्हाला शेतीला आणि आम्हाला हे ताबडतोब ते सोडण्यात यावं त्याचाही मान्यता आम्ही ताबडतोब ते वासे मराठीने आश्वासन दिले. दुसरं जिल्हा नियोजनमधून दंडोबा डोंगराला आम्ही 7,59,00,000 रुपये दिले. त्याची मान्यता नागपूरहून मिळते. आपल्या त्या फॉरेस्टचं ऑफिस नागपूरला आहे. त्याची मान्यता 4,70,00,000 मान्यता तांत्रिक मान्यता आम्हाला उपलब्ध झाली काल. त्यामुळं दंडोबा चौकाचं वरती काम करायला सुशोभी करण्यासाठी आणि ते मोठं पर्यटन चांगलं करण्यासाठी आपल्याला ताबडतोब त्याचा फायदा होईल ह्या दृष्टिकोनात तोही आपल्याला त्याची मान्यता मिळाली. तासगाव तालुक्यातलं पेडगाव आहे. त्या पेडगावमध्ये एक गाव ते पर्यटन क्षेत्र केलेलं आहे. पर्यटनच्या सुविधा तिथं झालेल्या बऱ्याच पण अपुऱ्या सुविधा त्या पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये 700 खेळ आणि यंत्रणा उभा करण्यासाठी 1,29,00,000 मान्यता हे पण आपल्याला त्याच्याकडून मंजुरी शासनाकडून मिळालेली आहे. एक विषय होता की अहमदनगरचं नाव बदला त्याचं नाव काय धनगर समाजाच्या प्रमुखांचं काय धोत्याचं काय मागणी होती की पुण्यश्लोक आहे ना देवी नगर आपण त्याचं नाव द्यावं तर त्यालाही आपण या कॅबिनेटमध्ये मान्यता दिली आणि अहमदनगर शहरात पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर हे नाव देण्याचं ठरलं गेलं. कॅबिनेट मंजूर मिळाली. एक दुसरी गोष्ट होते की MIDC मध्ये आपल्या MIDC मध्ये बऱ्याच वर्षापासून तिथल्या उद्योगांनाच तक्रार होती की आमचे पैसे नगरपालिका टॅक्स कापून घेते पण आमचा विकास करत नाही आहे. त्यामुळे
महानगरपालिकेचे आयुक्त असतील आणि कलेक्टर ऑफिस असेल, मी असेल आणि एम आय डी सीचे लोक असतील आणि उद्योगातले प्रमुख त्यांचे असोसिएशन लोक, आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्लॅन तयार केला की हे रस्ते करण्यासाठी आपण काय करण्यासाठी, तर त्यासाठी जी यंत्रणा आपल्याकडे मुंबईमध्ये पॉवर कमिटी हाय पॉवर कमिटीनं आम्ही तो प्रस्ताव टाकला आणि काल तो हाय पॉवर कमिटीनं आपल्याला तो प्रस्ताव मंजूर केला. त्याचे 40 कोटी आहेत, त्यातले 25% हे आपण भरायचे आहेत, उद्योगाने भरायचे आहेत. आम्ही तो प्रस्ताव असा मांडला की जे पैसे उद्योगाचे कापून घेतलेले आपण महानगरपालिकेचे, ते पैसे आपण धरा, उरलेले पैसे थोडे डिव्हिजन देऊ आणि 25% पैसे भरून हे 40 कोटी रुपये आपण आणून आपण एम आय डी सीचे रस्ते आपण ते पुढे करणार, त्याला मान्यता मिळाली. काही लोकांची मागणी होती की आमची देवस्थानं आमची ब गटात का, त्यामध्ये खरसुंदे असेल, आपलं सोमेश्वर असेल, तुंग हनुमान मंदिर असेल, त्याचे प्रस्ताव आम्ही टाकले. पण आता स्टेप बाय स्टेप लागले, पण आज आनंदाची गोष्ट आहे, आताचं सोमेश्वर मंदिर आला ब गटात घेऊन क्षेत्रामध्ये घेऊन त्याला 2 कोटी रुपये आज शैक्षणिकचं पत्र आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळं सकाळचे लोक पण आले, मग अशी सगळी लोक आले, अभिनंदन केलं सगळ्यांचं, आपल्या समोर नसलेल्या ह्या दृष्टिकोनातून ह्या विकासासाठी जिल्ह्यामध्ये सगळ्या विकासासाठी पैसा उपलब्ध करणार हे शासन नाही आहे, हे शासन जनतेबरोबर आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, गुरुगुरूंच्या बरोबर आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, राजेदादा असतील आणि वरती अमित शाह असतील किंवा आपले पंतप्रधान देवेंद्र मोदी साहेब असतील, त्यांचं मी सगळ्या जनतेच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा सगळ्याचा आभार मानतो. शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.